कोगनोळीच्या पाण्याला श्रेयवादासाठी राजकीय उसाळी, एकाच कामाचे 3 वेळा उद्घाटन. कोगनोळी तालुका निपाणी येथे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानामध्ये पिण्याच्या पाण्याची प्रत्येक घरोघरी नळजोडणी करण्यासाठी व व्यवस्थित पाणी पुरवठा होण्यासाठी जलनिर्मल योजनेअंतर्गत 2,17,00,000 रुपये निधी शासनातर्फे मंजूर करण्यात आला. यामध्ये कोगनोळी ग्रामपंचायतीतर्फे 22,00,000 रुपयांचा निधी भरण्यात आला होता. हा निधी मंजूर झाल्यानंतर या भागाच्या मंत्री शशिकला चोले यांच्या प्रमुख उपस्थितीत व येथील भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत माननीय खासदार अण्णासाहेब चोले यांच्या हस्ते विधीपूर्वक पूजन करून श्रीफळ वाढवून या पाईपलाईन कामाच्या खुदाईचे उद्घाटन करण्यात आले होते. कोगनोळी ग्रामपंचायतीवरती काँग्रेस पक्षाची सत्ता असल्याने काही दिवसातच ग्रामपंचायतीतर्फे माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष व सर्व काँग्रेसच्या सदस्यांनी पुन्हा याच कामाचे उद्घाटन येथील शाहू सर्कलजवळ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कुदळ मारून या कामाचे त्यांनी परत एकदा उद्घाटन केले. हा विषय गावामध्ये चर्चेचा बनलेला असतानाच युवा नेते उत्तम पाटील यांचे गटातील ग्रामपंचायत सदस्य सुजित माने, सौ मनीषा परीट, शोभा मानगावे यांनी येथील मराठी शाळेनजीक मुख्य रस्त्यावरती या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कुदळ मारून करण्यात आला. या 3 वेळा झालेल्या उद्घाटनाची बातमी सर्व परिसरामध्ये एक चर्चेचा विषय बनला असून ग्रामस्थांमध्ये तर्क वितर्क निर्माण होऊन या सर्व कामाला सर्वच नेत्यांमधून राजकीय वर्तुळात निर्माण करून ग्रामस्थांची मने चलबिचलत करण्याचे काम सर्वांच्याकडून होत असलेले बोलले जात आहे.